मोदींच्या नेतृत्वाखाली तटकरेंनी खासदार होणे ही सर्वांची गरज आहे, त्यामुळे सर्वांनी कामाला लागले पाहिजे। वैयक्तिक भूमिका बाजूला ठेवून महायुतीचा विचार करा आणि तयारीला लागा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वय मेळाव्यात केले। यावेळी खासदार सुनील तटकरे, शिवसेना आमदार महेंद्र दळवी, आमदार रमेश पाटील, ॲडव्होकेट महेश मोहिते, दिलीप भोईर, राजा केणी, अमित नाईक यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, मनसे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की देशाने जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळात स्थिर सरकारे पाहिली, नंतरचा काळ अस्थिरतेचा होता। या अस्थिरतेचा विकासावर परिणाम झाला। ही अस्थिरता नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात दूर झाली, त्यामुळे देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली। या स्थिरतेसाठीच भिन्न विचारसरणीचे पक्ष NDA माध्यमातून एकत्र आले। यामागे राष्ट्रहित आहे। देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा स्थिर सरकारची आवश्यकता आहे। हे स्थिर सरकार नरेंद्र मोदीच देऊ शकतात, त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे हात बळकट करायला हवेत, असे सांगितले। तर आमदार महेंद्र दळवी यांनी कार्यकर्त्यांनी मतभेद मनभेद बाजूला ठेवून कामाला लागावे। 5 वर्षात अनेक घडामोडी झाल्या, पण आता झाले गेले विसरून कामाला लागूयात, असे आवाहन केले।